दुसरं एक त्यांनी टेम्पर टँट्रम वरती पण ते बऱ्यापैकी बोललेले होते. आकांड तांडव ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की म्हणजे मग बरीचशी मुलं अशी असतात की त्यांच्या मनाविरुद्ध काहीही झालं की जोराजोराने किंचाण, इथे लक्षणं दिसत असतील तुम्हाला स्क्रीनवर, हातपाय आपटणं, ओरडणं, वस्तू फेकणं, मोडणं, इतरांना मारणं, त्यांचं केस ओढणं, कधी कधी तर ती सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे स्वतःचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून घेणं, अगदी भर रस्त्यामध्ये लोळण घेणं, किंवा एकदम जर आई वडील त्यांना धरायला गेले की ते तर पळत सुटणं. अगदी एक तर फार आवडतं या मुलांमध्ये दिसतं की असं एकदम हातपाय ताट करतात आणि आई वडील एकदम असं लक्षण दिसलं की घाबरून जातात की मुलाला पीठ वगैरे येते का काय असं वाटतं. ही लक्षण बऱ्याच मुलांमध्ये दिसतं. मग चेहरा लाल होणं, मग असं जेव्हा हे सगळ्या वस्तू चाललेल्या गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा अर्थातच घाम येणं, लाळ गळणं, कधी कधी बॉवेल कंट्रोल, युरिन कंट्रोल सुटतो आणि मग मुलांना कपड्यामध्ये शू होते, तर असं या सगळ्यामध्ये दिसतं. आणि मग पालकांना कळत नाही की आता या सगळ्याला कशा प्रकारे आपण आवर घालायचा आहे. तर एक पेरेंट चाइल्ड अट्युनमेंट थेरपी किंवा पालक बालक एकतानता उपचार पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. सुरुवातीला हेम्ब्री या मानसशास्त्रज्ञांनी ही पद्धत विकसित केली होती आणि त्याला थोडासा आणखीन काही अडिशनल गोष्टी जोडून डोम्रोवस्की यांनी ही PCAT पेरेंट चाइल्ड अट्युनमेंट थेरपी अशी ही विकसित केलेली आहे. तर याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, आता ही जी विकसित केली आहे ती अर्थात एक्सपेक्टेड असं होतं की जी मुलं अशी खूप प्रचंड प्रमाणावरती अकांड तांडव करतायत तर त्यांना जे काउन्सिलर्स असतात तर काउन्सिलर्सच्या बरोबर पालकांनी बसून त्यांना कशा पद्धतीने थेरपी द्यायची हा विचार करायचा. अर्थातच आपल्याकडे भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर या सोयी उपलब्ध नाहीयेत. पण याच्यातल्या काही काही गोष्टी जरी अगदी आपल्याला कोचिंग मिळालं नाही तरी सुद्धा आपण निश्चितपणे करू शकतो. तर याच्यामध्ये हे जे आत्ताचं जे संशोधन आहे ते तारा सेजस्ट यांनी नेब्रास्का विद्यापीठामध्ये त्यांच्या PhD करता केलेलं संशोधन आहे आणि त्याच्यामध्ये 24 ते 26 महिन्याची बालकं आणि त्यांच्या माता अशा 4 जोड्या होत्या आणि कशा पद्धतीने बालकांशी वागायचं त्याचं 8 सेशनमध्ये पालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. आता याच्या 3 मुख्य गोष्टी होत्या, ते म्हणजे योग्य वर्तनाकडे लक्ष द्यायचं. बालक जेव्हा मूल जेव्हा नीट वागत असेल, योग्य पद्धतीने वागत असेल तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जेव्हा ते अयोग्य वागत असेल म्हणजे मग त्याच्यामधला टँट्रम हा एक प्रकार आहे तर तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय. कारण असं बरेचदा असं होतं की मूल श्वास कोंडतं आणि म्हणून मग पालक घाबरतात, हातपाय ताट केलं तर फीट येईल म्हणून पालक घाबरतात आणि उलट ते धावून मुलाकडे जातात आणि मग अशा वेळेस असं होतं की आपण असं वागलं की आई वडील लक्ष देत आहेत हे मुलांना कळतं आणि त्या प्रकारचं वर्तन वाढत जात. तर ज्या वेळेस अयोग्य वर्तन आहे तर त्या अयोग्य वर्तनाकडे दुर्लक्ष करायचं. आणि तिसरं म्हणजे प्ले थेरपी. आता प्ले थेरपी ही पण एक विशिष्ट प्रकारची थेरपी आहे की जी पालकांना परत त्याचं कोचिंग दिलं जातं. पण या ठिकाणी मी एक थोड्या काही त्यातल्या की एलिमेंट्स म्हणूया आपण त्या मी एकत्र केल्या आहेत आणि असं मला वाटतं की आपण सगळेच जण ह्याचा उपयोग करू शकू. की प्ले थेरपी म्हणजे काय, तर मुलाला आपण काहीतरी खेळणं देतो आणि हे आपण आता बोलतोय ते जी आपण आरंभिक बाल वयोगटातली जी मुलं आहेत 3 ते 6 किंवा 2 ते 6 ते 8 बद्दल आपण जास्त बोलतोय, तर प्राईड स्ट्रॅटेजी त्यांच्या बरोबर वापरायची. प्राईड स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर मुख्यतः मुलांना आपण काहीतरी खेळ खेळायला देतो आणि त्यांच्या बरोबर आपण बसलेलो असतो. म्हणजे खेळ रे तू आणि मग आई एकीकडे मुलाकडे पाठ करून पोळ्या लाटतेय किंवा तिचं लॅपटॉप घेऊन काम करतेय अशा पद्धतीचं नाही, तर मुलाला खेळायला आपण दिलेली आहेत काही खेळणी आणि तेव्हा त्याच्या बरोबर आपण बसलेलो अर्थातच मुलाला आवडणारी खेळणी. आणि मग पुढे काय करायचंय, तर प्राईड पी म्हणजे प्रेज. मुलाला सांगायचंय की तू जसं खेळतोयस ना ते शांतपणे खेळतोयस ते मला आवडतंय बरं का. आता याच्यातनं काय होतं की मुलाला एकतर आनंद होतो की आपण खेळतोय, त्याच्याकडे आपल्या आईचं आपल्या बाबांचं लक्ष आहे. विशेषतः बाबा मंडळींनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की हे फक्त आईनी करण्याचं काम निश्चितच नाहीये, तर बाबा मंडळींनी पण आईच्या जोडीने ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर प्रेज करायचं, मूल जेव्हा चांगल्या पद्धतीने छान खेळतंय तेव्हा मुलाला दाखवून द्यायचं की माझं लक्ष आहे तू कसा खेळतोयस ते आणि तू खेळतीयस ते मस्त खेळतीयस मला आवडतंय. हे नुसतं हसून नाही, हे मुलांना बोलून सांगायचंय. कारण काय होतं ना की
मुलाचा भाषा विकास अजून पूर्ण झालेला नाहीये, त्यामुळे आपण नुसतं हसलं तर यातनं जो नॉन व्हर्बल क्यू असतो तो सगळ्या मुलांना समजतोच असं नाही, त्यामुळे आपण बोलून व्यक्त होणं हे महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे रिफ्लेक्ट अप्रोप्रिएट टॉक, पी आर मधला आर, म्हणजे जेव्हा मूल म्हणते की हे बघा मी ना आता एक स्टार काढलाय, तर पालकांनी पुढे म्हणायचं येस तू एक स्टार काढलायस. आता या ठिकाणी काय होतं की पालक आणि मुलातलं संभाषण सुरू होतं, मुलाला परत समजतं की आई बाबांचं लक्ष आहे मी काय खेळतोय ते, आणि मुलाला हेही कळतं की मी खेळतोय ते चांगल्या पद्धतीने खेळतोय, कारण मी म्हटल्यावरती पालक पण म्हणतात की अरे हा तू स्टार काढलायस. तिसरं म्हणजे इमिटेट अप्रोप्रिएट प्ले, म्हणजे तो जर का काहीतरी एक ब्लॉग्स घेऊन काहीतरी करत असेल तर त्यांनी जर का काहीतरी एक काय म्हणूया आपण की किंवा चित्र काढत असेल आणि त्यांनी चित्र काढलं आणि त्यांनी सूर्य काढला तर त्याच्यासारखं आपणही करायचंय त्याच्या बरोबर खेळताना, तो जी कृती करतोय ती आपणही करायची. डी, डिस्क्राइब द चाइल्ड्स करंट बिहेवियर. आता या जोडीला आपल्याला मुलांची शब्द संपत्ती वाढायला हवी, पालक आणि मूल या दोघांमधलं बॉन्डिंग वाढायला हवंय, त्यामुळे मूल जेव्हा म्हणते की हे बघा मी डोंगर काढला मी मोबाईल काढला, पालकांनीही म्हणायचंय, पालकांनीही ती कृती करायची आणि करताना म्हणायचे मी पण डोंगराचं चित्र काढते हा मी पण मोबाईलचं चित्र काढते हा, म्हणजे याच्यामुळे पालक आणि मूल याच्यातलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतंय, मुलाला कळतंय की कुठची गोष्ट योग्य आहे, आणि त्याच वेळा मुलांनी एखादी चुकीची गोष्ट केली म्हणजे अचानक त्यांनी कागद फाडून टाकला किंवा बोळा केला किंवा कागद खायला सुरुवात केली तर कागद त्याच्या तोंडातनं काढून घ्यायचा आहे, पण त्याच्यावरती काहीही त्याला पॉझिटिव्ह आपण कोणताही रिस्पॉन्स द्यायचा नाही. आणि शेवटचा ई म्हणजे एन्थुझियाझम, मूल जे काही करतंय त्याच्यामध्ये खूप आनंदाने आवडीने भाग घ्यायचा आहे आणि त्यामुळे मुलाला असं लक्षात येतं की हे आपण करतोय ते चांगलं करतोय. तर जर का जेव्हा मूल काही गोष्टी करत असतं तर त्याच्याबरोबर ह्या प्राईड स्ट्रॅटेजीज जर का वापरल्या तर पालक आणि मुलामधलं बॉन्डिंग हे वाढत जातं, मुलाला कोणतं वर्तन हे योग्य वर्तन आहे हे समजतं आणि त्यामुळे त्याचं टँट्रम हे अर्थातच पुढे मी सांगतेच आहे की हे जेव्हा त्यांनी पालकांना कोचिंग दिलं ज्या आपण चार जोड्या म्हटल्या तर तेव्हा ऍट द एंड ऑफ 8 सेशन्स त्यांना असं दिसलं की मुलांचा टेम्पर टेंट्रम हा खूपच प्रमाणात कमी.